नमस्कार सुरात गिवच्या या बातमीमध्ये स्वागत आजची बातमी आहे एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नाईक बद्दल एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक याची मुंबई पोलिस दलात पुन्हा एंट्री एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक दया नाईक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिस दलात बदली करण्यात आली आहे दया नाईक हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामध्ये कार्यरत आहे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये दया नाईक यांचा समावेश असून ते पुन्हा मुंबई पोलिस दलात रुजू होणार आहेत दया नायक आता दहशत दहशतवाद विरोधी पथकांमध्ये कार्यरत आहेत दोन हजार एकवीस मध्ये प्रकारानंतर त्यांची बदली एटीएस मधून गोंदिया येथे करण्यात आली होती ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण सांगण्यात आले होते मात्र बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती त्यानंतर दया नायक एटीएस मध्ये कार्यरत होते आज पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत दया नायक यांची ओळख एक एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून आहे दया नाईक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मस्क्या आवळ्या असून त्यांनी अनेक एन्का एन्काउंटरही केले आहेत मात्र वर्षांच्या मजीतले अधिकारी म्हणून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती त्यामुळे दया नाईक यांनी कोर्ट यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती दया नायक कोण आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दया नाईक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांची गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले होते दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते दया नायक यांनी एकोणीस शहाण्णवमध्ये एन्काउंटर केला त्यांनी जवळपास ऐंशी गुंडांचे एन्काउंटर केले आहेत तर आमची बात ही बातमी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच नवीन नवीन बातम्याकरिता सुराज न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका